सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध होणारी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. या बिनविरोध निवडीबाबत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आभार मानले आहेत. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी अखेरच्या दिवशी केवळ 18 अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस संपल्याने मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर 18 संचालक निवडून जाणार आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षी शेतकऱ्यातून सर्वच उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी होती. मात्र असे असताना केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी केवळ 18 अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील वर्चस्व पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध झालंय. कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ या संस्थेची निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस होता. आज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांच्या जागेवरती फक्त 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आणि ही निवडणूक अविरोध मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती असेल की ज्याची निवडणूक अविरोध झालेली आहे. याच्यामध्ये सगळं श्रेय जातं हे माझे वडील बाबूराव अण्णा पाटील यांच्या विचारानं या तालुक्यामध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार, शेतकरी आणि आमचे विरोधक या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं ही निवडणूक अविरोध झाली. त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये बाबूराव अण्णांच्या विचारानं तालुक्यातले शेतकरी, व्यापारी, कष्टकरी या सगळ्याला न्याय देण्याचं काम ही कृषी उत्पन्न बाजार समिती विना राजकारण करेल अशा प्रकारची ग्वाही देतो.